नमस्कार, मी संदीप देसाई। न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान सुरू असलेलं युद्ध सध्या थांबलंय। रशियाच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देश चर्चेसाठी तयार झालेले आहेत। खरं तर या युद्धामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग जमा झाले होते। गेले काही दिवस दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात होते। दोन्ही बाजूची मनुष्यहानी झाली आणि त्यामुळे हे युद्ध जास्त काळ चाललं असतं तर इतर देश त्यामध्ये ओढले गेले असते आणि म्हणूनच अवघ्या जगाला या युद्धानं चिंतेत टाकलं होतं। मात्र रशियाच्या पुढाकारामुळे युद्ध रोखलं गेलंय। पण या युद्धामध्ये तुर्कस्तान आणि पाकिस्ताननं एक षडयंत्र आखलं होतं। ते षडयंत्र काय होतं, सिरियातील दहशतवाद्यांचा त्यांच्याशी काय संबंध होता, कुणी पाठवली होती अझरबैजानमध्ये दहशतवाद्यांची फौज, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत तिसरं महायुद्ध टळलं या खास कार्यक्रमात। आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यानचं युद्धाला पूर्णविराम मिळालेला आहे। नागोर्नो आणि काराबाग या भूप्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी हे युद्ध सुरू होतं। या युद्धाच्या निमित्तानं जगाची दोन गटांमध्ये वाटणी करण्याचं षडयंत्र आखलं गेलं होतं। मात्र रशियानं तुर्कस्तानला कठोर संदेश दिल्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचे ढग आता पूर्णपणे निवळले। आर्मेनिया अझरबैजान युद्धाला लगाम। रशियाच्या हस्तक्षेपानंतर युद्धबंदी। आर्मेनिया अझरबैजान चर्चेस तयार। तिसऱ्या महायुद्धाचा धोका टळला। ही दृश्य काही तासांपूर्वीची आहेत। अवघ्या जगाला त्यांनी चिंतेत टाकलं होतं, कारण आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान युद्धाचा भडका उडाला होता। जर हे युद्ध वेळीच थांबलं नसतं तर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवली जात होती। नागोर्नो काराबाग या प्रदेशावर ताबा मिळवण्यावरून आर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये हे युद्ध पेटलं होतं। या युद्धात एकानं दुसऱ्या देशातील चर्चवर हल्ला केला तर दुसऱ्यानं शत्रूचं लढाऊ विमान नष्ट केलं। एकमेकाला नेस्तनाबूत करण्यासाठी दोन्ही देशातील सैन्य सीमेवर येऊन भिडलं होतं। लढाऊ विमानांमार्फत हवाई हल्ला केला जात होता। क्षेपणास्त्रांचा वापरही सुरू होता। एका भूप्रदेशासाठी आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान हे युद्ध पेटलं होतं। युद्धामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली। सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरलं। चहू बाजूला हल्ल्यात नष्ट झालेल्या इमारती आणि लोकांचा आक्रोश, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती। पण ना आर्मेनिया ऐकण्याच्या मनस्थितीत होता ना अझरबैजान। पण रशियानं कठोर भूमिका घेतल्यानंतर आर्मेनिया आणि अझरबैजान युद्ध रोखण्यास तयार झाले। ये सच है कि अगर युद्ध विराम होता है तो उस क्षेत्र के लिए, ये पूरे न केवल अजरबैजान और आर्मेनिया बल्कि उस पूरे कॉकेशस का जो रीजन है और सेंट्रल एशिया के बहुत से देश हैं उनके लिए ये एक अच्छी खबर है। लेकिन यह है कि टर्की की लगातार कोशिशें जारी हैं कि ये युद्ध विराम ना चलने पाए। आर्मेनिया और अजरबैजान के बीच छिड़ी जंग को तीसरे विश्व युद्ध की दस्तक माना जा रहा था, क्योंकि लड़ाई का मुद्दा और दुनिया का माहौल पहले और दूसरे विश्व युद्ध के जैसे ही बन गए थे। दरअसल आर्मेनिया और अजरबैजान का झगड़ा भी पहले विश्व युद्ध के तुरंत बाद शुरू हुआ था, क्योंकि दोनों मुल्कों यानी आर्मेनियाई मूल के ईसाइयों और
तुर्क मुस्लिम मूल के अजरी लोगों के बीच लड़ाई की वजह धार्मिक श्रेष्ठता को लेकर है। लिहाजा इन दोनों देशों को लेकर दुनिया दो गुटों में बंटने के कगार पर खड़ी थी। आर्मेनिया के पास फ्रांस, इटली, अमेरिका का समर्थन था, तो वहीं अजरबैजान को तुर्की और पाकिस्तान जंग के लिए उकसा रहे थे।